आपण बनवतोय खुसखुशीत थालीपीठ कसं बनवायचं हे बघणार आहोत. तुम्ही बघू शकाल मस्त झालेलं आहे थालीपीठ. क्या बात है, मस्त असं खमंग दिसतंय, कुरकुरीत पण झालेलं आहे, जबरदस्त दिसतंय हे थालीपीठ. ही रेसिपी आहे, पटकन रेसिपी सुरू करूया. नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. मिलेट इयर म्हणजेच तृणधान्य वर्ष आपण साजरं करत आहोत, तर मिलेट इयरसाठी खास खास मिलेट्सच्या रेसिपी मी घेऊन येत आहे. गेल्या भागात आपण थालीपीठाची भाजणी कशी बनवायची ते पाहिलं, या भागामध्ये त्याच भाजणीपासून थालीपीठ, तेही खास टिप्ससकट खुसखुशीत थालीपीठ कसं बनवायचं हे बघणार आहोत. तर थालीपीठ बनवण्यासाठी सगळ्यात आधी म्हणजे त्याला लागणारा ठेचा किंवा पूर्वतयारी. हे रेसिपीज आवडले, हा नवीन सेटअप आवडला, गेटअप आवडला, तर यूट्यूबवर मधुराज रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा. मला तर भारी वाटतं असं शूट करायला, तुम्हाला कसं वाटतंय कमेंट करून पटकन कळवा. लसूण घ्यायचा, साधारण एक 7 ते 8 लसूण पाकळ्या तुकडे करून घेतलेले आहेत, 4 ते 5 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या, म्हणजे पटकन कुठल्या जातात बेसिकली. त्यानंतर ओवा 1/2 चमचा, 1/2 चमचा जिरं आणि थोडंसं मीठ घालूयात, म्हणजे हे पटकन त्याचा ठेचा बनतो आणि हे छान ठेचून घेऊयात. चला तर मग इथे हा ठेचाही बनवून तयार आहे. भन्नाट दिसतोय. ठेचलेल्या पदार्थांना, वाटलेल्या पदार्थांना चव लागते, पण तेच पदार्थ गोष्ट तुम्ही मिक्सरमध्ये बनवली तर त्याला चव नाही लागत. त्याचं कारण तुम्हाला सांगते, जेव्हा आपण पदार्थ रगडतो पाट्यावर किंवा असा ठेचतो ना, तेव्हा त्याचा कणकण असा प्रेस होतो आणि त्यातला अर्क बाहेर येतो, अर्क रिलीज होतो आणि त्याची चव किंवा त्याची जो सुवास आहे तो छान त्या पदार्थामध्ये उतरतो. मिक्सरमध्ये तीच गोष्ट जेव्हा करतो, मिक्सरच्या भांड्याला असतं पातं. पातं काय काम करतं, पातं चॉपिंग करायचं काम करतं, कट करतो पदार्थ. जरी बारीक केला तरी ते कटच करतं, त्यामुळे काय होतं, त्याला हवा तसा दाब मिळत नाही, त्यातले त्यामुळे अर्क बाहेर पडत नाही. त्यामुळे जे आपण खलबत्त्यामध्ये कुटून पदार्थ बनवतो किंवा रगडून पाटा वरवंटावर वाटण करून घेतो, त्याला चव छान लागतं. आता बनवूयात थालीपीठ. थालीपीठ खुसखुशीत करण्यासाठी ही एक खास टीप आहे. जरी भाजणी करताना तुम्ही पोहे घातले, तरी ॲक्च्युअल थालीपीठ करताना ना थोडेसे असे मुठभर पोहे घ्यायचे आणि ते घालायचे. पोहे आता मी धुवून घेते स्वच्छ. पोहे धुवून झाले की यामध्ये पाणी घालूयात आणि पुरेशा पाण्यामध्ये पोहे 5 ते 7 मिनिटं छान भिजवून घेऊयात. चला तर मग इथे पोहे 5 मिनिटं छान असे मी भिजवून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकाल पोहे मस्त फुललेत. आता हे असेच मॅश करून घेऊयात हलकेसे आणि यामध्ये आता बाकीचं जिन्नस घालूयात. आता यामध्ये घालायचं भाजणीचं पीठ, सुके मसाले, धणेपूड, लाल तिखट, हळद, ठेचा जो आपण आधी बनवून घेतला होता, मीठ, बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला पालक आहे. कोथिंबीरच्या ऐवजी मी पालेभाजी शक्यतो वापरते थालीपीठ बनवताना, म्हणजे ते पौष्टिक होतं. आता हे सगळे जिन्नस मिक्स करूयात आणि थोडं थोडं पाणी घालून ना याचं सैलसरच पीठ मळून घ्यायचं, दाटसर करायचं नाही. सैलसर केल्यामुळे काय होतं ना, एकतर थालीपीठ थापलं पण सोप्या पद्धतीने जातं आणि ॲट द सेम टाईम, म्हणजे इतकं पण सैल नाही करायचं. कन्सिस्टन्सी दाखवते मी तुम्हाला. सैलसर केल्यामुळे काय होतं ना, थालीपीठ किती वेळ जरी तुम्ही ठेवलं तरी ते असं सुकं सुकं होत नाही, छान ते खुसखुशीतच राहतं. त्यामुळे हे मळताना थोडासा पाण्याचा जास्त वापर करून हे असं मऊ मळून घ्यायचं. हे छान पीठ मळून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकाल एकदम असं मऊसूत मळून घेतलं आहे. अजिबात असं कणिक मळतो पोळीची असं नाही आहे, एकदम सॉफ्ट केलेलं आहे. आता काय करायचं, एकतर तुम्ही थालीपीठ आहेत एका सुती कापडावर थापून तव्यामध्ये भाजू शकता, पण त्या थालीपीठापेक्षा हे डायरेक्ट तव्यावर जे थालीपीठ आपण भाजतो, थापून भाजतो ना, त्याची चव वेगळी लागते आणि छान लागते. त्यामुळे मी घरी जेव्हा थालीपीठं लावते तेव्हा एकच मोठं थालीपीठ, एका माणसासाठी एक असं भलं मोठं थालीपीठ लावते आणि 2 तवे लावते, म्हणजे ते पटपट होतात, छान होतात, रुचकर होतात. ते यामध्ये घालूयात तीळ. आता यातून एक छोटासा उंडा घेऊयात आणि हे छान असं
थापून घ्यायचं. थोडा हात ओला करून जरी थापले तरी हे छान एकसारख्याने पटपट थापले जातात थालपीठ. आणि मध्यभागी एक छोटस होल वाफ रिलीज होण्यासाठी तेल. आता झाकण ठेवूयात, गॅस सुरू करते आणि मध्यम आचेवर हे थालीपीठ छान खरपूस भाजून घ्यायचं. आणि ते थालीपीठ छानपैकी वाफवून घेतलेलं आहे. वा, तुम्ही बघू शकाल छान दिसतंय थालीपीठ. आता हे उलटवूया हलक्या हाताने. क्या बात है, मस्त असं खमंग दिसतंय, कुरकुरीत पण झालेलं आहे. आणि आता झाकण न ठेवता ही वरची बाजू पण छान भाजून घेऊयात. चला तर मग, मस्त असा खमंग सुवास दरवळत आहे, गॅस बंद करते. जबरदस्त दिसतंय हे थालीपीठ. थालीपीठ आहे ना तयार झालं की थोडा वेळ जाळीवर ठेवायचं. एकतर लगेच खायलाच घ्यायचं, जाळीवर वगैरे ठेवायचं नाही. पण थोडा वेळ खाणार असाल, डब्यासाठी वगैरे बनवत असाल, तर असं जाळीवर ठेवायचं. म्हणजे काय होतं ना, खालनं वरणं त्याची वाफ रिलीज होते आणि मग त्या थालीपीठाला घाम सुटत नाही. त्यामुळे शक्यतो असं कुठलाही पराठा, गरम थालीपीठ, सँडविच थोडा वेळाने खाणार असाल तर जाळीवर काढून घ्यायचं. तुम्ही बघू शकाल मस्त झालेलं आहे थालीपीठ, कुरकुरीत आहे. आणि हे थालीपीठ आहे ना अजिबात चिवट होत नाही, तुम्ही किती वेळ ठेवा चामट होत नाही, जसंच्या तसं राहतं. आता हे थालीपीठ कसं खायचं, दह्यासोबत अफलातून लागतं लोण्याचा गोळा त्यावर ठेवा, क्या बात आहे. आणि त्याचसोबत लोणचं, चटणी, ठेचा कशाबरोबर खा किंवा तसंच खा. पण या सगळ्या टिप्स जर तुम्ही फॉलो केले ना, थालीपीठ कितीही थंड करून तुम्ही खाल्लं तरी ते चांबट लागणार नाही किंवा चिवट लागणार नाही. तर पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या तृणधान्याच्या रेसिपीसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, खात रहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.